नॅक समितीच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी आज सर्व विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली काही विभाग प्रमुखांना कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सक्त सूचना केल्या तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला सुमारे तीन तास विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ही बैठक झाली कोरोनामुळे नॅक समितीकडून शिवाजी विद्यापीठाची पाहणी लांबणीवर पडली होती आता पंधरा मार्च रोजी राष्ट्रीय मूल्यांकन परिषद म्हणजेच नॅक समिती विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी येत आहे पंधरा ते सतरा मार्च पर्यंत ही समिती विद्यापीठाच्या विभागांची पाहणी करेल एकूण एक हजार गुणांसाठी विद्यापीठाचं मूल्यांकन केलं जाईल सध्या विद्यापीठाला नॅकचं ए मानांकन आहे ते कायम ठेवणं किंबहुना ए प्लस साठी प्रयत्न करणं हे विद्यापीठ प्रशासनाचं उद्दिष्ट आहे त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी आज विद्यापीठाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सूचना केल्या अनेक विभागानं केलेले संशोधन नवे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या योजना अध्ययन अध्यापनाची पद्धती याबद्दलची सविस्तर माहिती घेतली शिवाय नॅक कक्षातून पुन्हा सर्व विभागांचा आढावा घेण्याची कुलगुरूंनी सूचना केली सध्या शिवाजी विद्यापीठात केवळ नॅक समिती आणि त्यासमोर होणारं सादरीकरण हा विषय प्रामुख्यानं चर्चेत आहे